पने त्याच्यामध्ये हेड काउंट झाला ते सगळे तुम्ही साक्षीदार आहात आणि म्हणून राजीनामा देण्याशिवाय काही दुसरा काय पर्याय होता आणि नैतिकतेच्या ज्या काही गोष्टी इथे सुरू झालेल्या आहेत तर त्या बाबतीमध्ये देवेंद्रजी म्हणालेत की त्यावेळेस मँडेट लोकांनी जनतेने कुणाला दिलं होतं शिवसेना भाजप युतीला आणि मग नेमकं आम्ही हा निर्णय घेताना जनमताचा आदर केला आहे जनभावनेचा आदर केला आहे लोकांना अपेक्षित हवं असलेलं ते आम्ही केलं आहे बाळासाहेबांच्या विचारांचा भूमिकेचा आम्ही आदर केलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मिळून निवडणूक लढवली आणि सरकार दुसऱ्याबरोबर सत्तेसाठी खुर्चीसाठी त्यावेळेस बनवलं आणि हे सगळ्यांना माहीत आहे आणि जसं देवेंद्रजी म्हणाले आम्ही तर तेव्हा सत्तेत होतो तेव्हा पुढं काय होईल आम्हाला माहीत नव्हतं खरं म्हणजे नैतिकता कोणी जपली हे मला सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना वाचवण्याचं काम त्याचं काँग्रेस राष्ट्रवादीकरण करण्यात थांबवण्याचं काम आम्ही केलं धनुष्यबाण वाचवण्याचं काम आम्ही केलं तुम्ही तर तो गाण ठेवला होता आणि म्हणून यामध्ये आता मी देखील मगाशी पत्रकार परिषद थोडीशी बघितली त्यामध्ये आम्ही पक्ष आहोत आमचाच व्हीप लागणार पण व्हीप लागायला तुमच्याकडे माणसं किती आहे हा एक प्रश्न आहे त्यामुळे शेवटी बहुमताचा आदर सुप्रीम कोर्टाने केला आहे आणि त्याचबरोबर अध्यक्ष जे आहेत आपले विधानसभेचे ते देखील या सर्व प्रकरणामध्ये मेरिटवर निर्णय घेतील आणि हा निर्णय जो आहे या सरकारला घटनाबाह्य बेकायदेशीर म्हणणाऱ्यांना आजच्या सर्वोच्च न्यायालयाने खरं म्हणजे त्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ते सगळी ती संस्था त्या सगळ्या गोष्टी चांगल्या असतात पण निर्णय मेरिटवर दिल्यानंतर मात्र जे काही भाष्य केलं जातं हे देखील आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून कुणाचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न देखील यापुढे देखील करतील परंतु आज सुप्रीम कोर्टाने जे काही पूर्ण बहुमताचं सरकार आणि हे सरकार कायदेशीर घटनात्मक आहे याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे हे जनतेचं सरकार आहे जनतेच्या मनातलं सरकार आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो।